बेल आयकॉन दाबून मिळवा ताज्या व्हिडिओंचे अपडेट्स. अत्यंत आनंद वाटतो त्यांनी माझ्यावरचा विश्वास दाखवला, त्याबद्दल मी माझ्या मतदारसंघातील संपूर्ण मतदाराचा मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या ऋणामध्ये मी शेवटपर्यंत राहतो. धन वेगवेगळे असतात, त्याच्यामध्ये आपण विकास कामं किती केला त्यापेक्षा आता अर्थकारणाच्या बाबत जर बोलायचं झालं, परंतु मी या ठिकाणी जास्त बोलू शकत नाही, परंतु आपण सर्वांनी समजून जावं, ज्यावेळेस एखादी निवडणूक टप होत असते आणि खरं तर मला असं वाटत नव्हतं की इतकी टप होईल, परंतु असं याच्यामध्ये जी काही आता उणीवा झालेल्या आहेत त्या उणीवा मी या ठिकाणी भविष्य काळामध्ये भरून काढेन आणि चांगल्या प्रकारे विकास करेन पुन्हा या ठिकाणी भूमिका करेन. त्याच्यानंतर जो ऍक्शन प्लॅन असा राहील की माझं जी आता कामं अत्यंत महत्वाची करायची आहे, शहरी भागामध्ये स्वारगेट ते कात्रज हा मेट्रोसाठी प्रयत्न करेन, सिंहगड आपला कात्रज ते नवली ब्रिज या ठिकाणचा जो सहा पदरी आता आपण दिसतोय की चार पदरी, तो सहा पदरी करण्यासाठी मी थोड्या दिवसामध्ये त्याची सुरुवात करण्यासाठी त्याचं भूमिपूजन करेन. चांदणी चौकातील बहुमोठे उड्डाण पूल आहे, त्या संदर्भामध्ये जे काही असतं संपादन करायचं असेल तर त्या संदर्भामध्ये योग्य ते पावलं करून त्याला एक गती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. नदी सुधारण्याचा त्याचा प्रयत्न करणार आहे. नाले जे आता बंदिस्त केलेले आहेत त्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी गेलेलं आहे, ते नाले धुंदे करण्याचा माझा प्रयत्न राहील. वैयक्तिक पातळीवर ज्यावेळेस एखाद्या निवडणूक लढवत असतो त्याच्यामध्ये वेगवेगळे आर्थिक कारण होत असतं आणि त्याच्यामुळं ते मतात इतके कमी जास्त होत असतं, परंतु लोकसभेच्या कमी पुन्हा मतात इतके होतं. परीक्षण करण्याची वेळ आली हे आपण मी मान्य करेन, परंतु याच्यामध्ये पुढे का व्हायना, कोणतरी चुकलेला असेलच असं मला या ठिकाणी वाटतं की जेणेकरून माझी ज्या ठिकाणी चूक झाली असेल ती मी मान्य करतो, परंतु जो या ठिकाणी जिथपर्यंत पोहोचलेला आहे त्याचे या ठिकाणी मी नक्कीच पाहिजे की त्याला इतके मताधिक्य कशामुळे मिळालेलं आहे आणि ते मताधिक्य कोणत्या जोरावर मिळालं आहे त्यामध्ये मी अभ्यास करून नक्कीच ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करतो.